महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी हिंदू राष्ट्र जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात आलं. हिंदू जनजागृती समितीचे विक्रम घोडके यांनी देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी केली. दरम्यान राजन बुणगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार हा अत्यंत धार्मिक पक्षपात करणारा असून या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी केली. दरम्यान यावेळी विविध घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा या संदर्भातील मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात येणार असल्याचं यावेळी राजन बुणगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याच्या दोन गोष्टींसाठी घेत आहोत. 365 दिवस भोंग्यांचं प्रदूषण होत असताना गेल्या 7 वर्षांमध्ये 252 केसेस झाल्या, त्याच्यामध्ये 230 खटले हे MPCB बोर्डाने हिंदूंच्या सणांवर लावलेले आहेत आणि केवळ 23 खटले किंवा जे गुन्हे दाखल केले आहेत ते भोंग्यांवर केलेले. 365 दिवस भोंगे चालतात, त्यांचं प्रदूषण कसं होत नाही आहे? तर अशी पक्षपाती कारवाई करणारे जे MPCB बोर्डाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायला हवी, त्यांना सस्पेंड करायला हवं अशी एक मागणी करतो. त्याचबरोबर 365 दिवस जे भोंगे चालू आहेत त्याचं मोजणी करायला हवी, किती डिसेबलपर्यंत त्याचं प्रदूषण मोजायला हवं, ते समाजापुढे ठेवायला हवं आणि त्याचबरोबर त्यांच्यावर खटले दाखल करायला हवं अशी आम्ही मागणी करतो.